राजकारणाच्या पंढरी दिवाळसण जोमात शरद पवारांच्या गोविंद बागेत तुफान गर्दी, फराळाच्या मेजवानीत प्रचाराची खलबत। शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची पाडव्याला मोठी गर्दी होत असते। पवार प्रेमी राज्यभरातून बारामतीमध्ये शुभेच्छा देण्यासाठी तसेच दिवाळी फराळ करण्यासाठी येत असतात, परंतु आजच कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं असलं तरीसुद्धा पुन्हा एकदा शरद पवारांचा करिश्मा महाराष्ट्राने पाहिलेला आहे। विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवारांच्या बारामतीमधील गोविंदबाग निवासस्थानी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची रेलचेल पाहायला मिळते। बारामतीमध्ये साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी सदिच्छा भेट घेतली आहे आणि त्यासाठी बारामतीत आलो अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अर्थात पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतरची ही दुसरी दिवाळी आहे। दरवर्षी पाडव्याच्या दिवशी बारामतीमधील गोविंदबाग येथे पवार कुटुंबाच्या वतीनं स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती।